श्री गुरुदेव दत्त, रात्री मुक्काम मालवेला करून आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आमच्या सगळ्यांचा. आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे बोरदेवीकडे जाताना वाटेत मध्ये एके ठिकाणी आपोआप पाय थांबले, कारण समोर बघतो तर ज्या गुरुदत्तात्रयांना परिक्रमा असते बघू शकता की हे समोर बरोबर जे दिसतं आहे ते गुरुशिखर आहे. गुरुशिखरच्या बरोबर शेजारी अवघड टूक आहे आणि हा जो स्क्रीनमध्ये जो आता समोर दिसतं आहे हे गोरक्षनाथ शिखर आहे, डावीकडचं मधलं अवघड टूक आणि सर्वात वरती गुरुदत्तात्रय शिखर. माझी झूमची एक मर्यादा संपली आहे तरी पण मी आता तुम्हाला थोडंसं झूमआउट करून दाखवतो. सर्वात इकडे गोरक्षनाथमध्ये अवघड टूक आणि वरचं हे गुरुशिखर. सर्वजण गुरुशिखराचं दर्शन घेऊन अत्यंत आनंदित झालेत. कसं वाटतंय सगळ्यांना? मस्त, छान. जय गिरनारी. आता आम्हाला या रस्त्याने पुढे प्रवास करायचा. खरं तर टेलिस्कोप आहे तिथून त्यांनी हे केलेलं आहे की इथून गुरुशिखर दिसतं, इतकंच नाही तर चालणारी माणसंसुद्धा दिसतात गुरुशिखराचं दर्शन घेणारी. आणि आता आम्ही बोरदेवीचं दर्शन घेऊन शेवटचे 9 किलोमीटरचा प्रवास. तेवढ्यातमध्ये बोरदेवी म्हणून जे लागतं ते ठिकाण 1 किलोमीटर अंतरावर आहे. चला आता बोरदेवीकडे जाऊया आणि शेवट गिरनार परिक्रमा पूर्ण करूया. हा सरळ रस्ता जो जातो ही जी गर्दी आहे ती बोरदेवीकडे चाललेली आहे आणि ही लोकं जी आता येत आहेत ती बोरदेवीचं दर्शन घेऊन येणारी लोकं आहेत. श्री गुरुदेव दत्त.
गिरनार परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आता आम्ही आहोत. शेवटचे एक 4 किलोमीटर राहिलेत भवनाथकडे येताना. सहज माझे पाय थांबले कारण इथे या ज्या आजी येत आहेत यांनी एक फुटकी खुर्ची वॉकर म्हणून वापरले आणि चालता पण येते म्हणून त्या जय गिरनारी म्हणत चालत चालत येत आहेत. आता पुढच्या टप्प्याला निघाले. हे जे स्पिरिट आहे, हे जे तत्व आहे, या पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या गिरनारच्या परिक्रमेला श्रेष्ठत्व देतात. की लोकांच्या या इतक्या उत्कट आणि मोठ्या भावना पाहिल्या की आपली मर्यादा मी करू शकतो की नाही, मला जमेल की नाही, हे प्रश्नच तिथे थांबतात. त्यामुळे मुद्दाम हे एक बाईट आपल्याला दाखवलं गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा 2022 याचा बघता बघता अगदी शेवटचा टप्पा म्हणजे आता ज्याची वाट सगळे गिरनार परिक्रमावासी करत असतात, एकदा टप्पा सुरू झाला की त्यानंतर शेवटची कमान केव्हा क्रॉस केली जाईल बोरदेवी चेकपोस्टची, यानंतर आता परत चालणं हा विषय पूर्णपणे थांबणार. तो अगदी दी एंडचा असे पोलीस इथे बसत असतात आणि बोरदेवी चेकपोस्ट म्हणतात त्याला, तर ते इथे आहे. आता ही कमान ओलांडली की गिरनार पर्वताच्या तळेठीला हे मागणं समोरून रोपवेची सेवा चालू आहे. आता आम्ही आमच्या नियमाप्रमाणे इथून समोर हा गिरनार पर्वत आणि इकडे वनविभाग आमच्या पद्धतीप्रमाणे आता गुरुदत्तात्रयांच्या पहिल्या पायरीला म्हणजे गिरनारच्या तळेठीच्या इथल्या स्थानाला विनम्रपणे वंदन करून दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून मग लंबे हनुमानांना नमस्कार करून मारुतीरांना नमस्कार करून मग निघणार आहे. तर आता नमस्कार करतो आणि मग ही परिक्रमेची सांगता होईल. या दारातून परिक्रमाचा सांगता करून असं येऊ शकतो. इथे आता परिक्रमेचा मार्ग आहे आणि इकडनं हे गिरनारची नेहमीची हे आता धरून द्या. नमस्कार करा. परम दिखाई